स्वतःहून जिंकणाऱ्यांना माझा प्रणाम. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यात आपण आपली गोल सेट करत असतो आणि ते मिळवण्यासाठी त्या मार्गावर चालत देखील असतो, पण काहीतरी डिस्ट्रॅक्शन येतं आणि आपण आपलं गोल विसरून जातो. मित्रांनो, मग काय करावं अशा वेळी हे एका घटनेमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या घटनेमध्ये अचानक आश्रमात गोंगाट सुरू झाला, त्यामुळे शांतप्रिय आश्रमात एवढा गदारोळ कसला आहे हे गुरुंना पाहून आश्चर्य वाटले. ते लगेच बाहेर आले. त्यांनी पाहिलं की त्यांचे तीन सर्वात बुद्धिमान आणि ज्येष्ठ शिष्य आपापसात भांडत बोलत होते. गुरुंनी तिन्ही शिष्यांना आपल्याजवळ बोलवलं आणि वादाचे कारण विचारले. एक शिष्य म्हणाला, कोणत्या गोष्टीमुळे सफलता निश्चित मिळते याबद्दल आम्ही चर्चा करत होतो, कारण आम्ही येथे आश्रमात ध्यान आणि साधनेची अनेक पुस्तकं वाचली आणि अनेक गोष्टी केल्या ज्यामुळे आमच्या सर्वांमध्ये विविध क्षमता विकसित झाल्या. आमच्यापैकी एक खूप मेहनती आणि धैर्यवान आहे, जो सर्वात कठीण कामासाठी कधी मागे हटत नाही. दुसरा खूप चतुर आहे, त्याला लवकर समजतं आणि तो लवकर शिकतो. तो माणसांना सहज वाचू शकतो. तिसऱ्याकडे भरपूर ज्ञान आहे, जे आपण पाहू शकत नाही ते देखील तो पाहू शकतो. नजीकच्या भविष्यात काय घडणार आहे याचा अंदाजा तो अनेक वेळा लावून घेतो. शिष्य पुढे म्हणाला की सफलता मिळवण्यासाठी यापैकी कोणता गुण सर्वात जास्त महत्वाचा आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. गुरुंनी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले, मी तुम्हाला काही दिवसातच याचं उत्तर देईन. काही दिवसांनी भूटानच्या उच्च डोंगरावरील आश्रमामधून निमंत्रण आलं की तेथे एक सभा होणार आहे आणि आपल्या आश्रमातील उत्तम शिष्यांना बोलवलं आहे. गुरुंनी त्या तीन शिष्यांना बोलवलं आणि भूटानमधून आलेल्या पत्राबद्दल सांगितलं आणि सांगितलं, नक्कीच कुठल्या तरी स्पर्धेबद्दल बोलवलं असेल. तुम्ही तिघेही तेथे जा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. गुरु पुढे म्हणाले, तुम्ही आणखी एका शिष्याला बरोबर घेऊन जा, त्याला पहाडी मार्गाचे ज्ञान आहे. दुसऱ्या दिवशी चारही शिष्य प्रवासाला निघाले. वाटेत तिघे शिष्य आपापसात चर्चा करत राहिले. चौथा शिष्य सर्वात ज्युनियर होता. तो काही वर्षांपूर्वीच आश्रमात आला होता. त्याच्यात कोणतेही विशेष वैशिष्ट्य नव्हते, म्हणून तो शांतपणे त्यांच्या मागे चालत राहिला. चालता चालता चारही एका नगरातून गेले. येथे एक विद्यापीठ होते, जेथे एका कार्यक्रमात अनेक विषयांवर चर्चा होणार होती. या चारही शिष्यांना या तीन दिवसीय कार्यक्रमात सहभागी होण्याचं सांगण्यात आलं. तेव्हा ज्ञानी शिष्य म्हणाला, तुम्ही यात्रा करा, फक्त तीन दिवसांचा विषय आहे. मी खूप वाचले आहे, येथील चर्चेमध्ये मी भाग घेतो. मी आपल्या गुरूंचं नाव रोशन करेल, त्यासोबत जेवढी धनराशी मिळेल ते आश्रमाच्या कामात उपयोगी पडेल. मी काही दिवसातच तीन दिवसाचा मार्ग कव्हर करेल. त्यानंतर उरलेले तीन शिष्य एका गावातून गेले, जेथे सरपंचांनी शिष्यांना थांबवलं आणि सांगितलं की आम्ही येथे एक मोठी धर्मशाळा बांधत आहोत, पण एवढी मोठी इमारत आम्ही कधीच बांधली नाही, त्यामुळे आमचं काम अर्धवट राहिलं आहे. कृपया काही दिवस आम्हाला मदत करा, त्या बदल्यात आम्ही तुमच्या आश्रमाला दान देऊ. मेहनती शिष्य म्हणाला, फक्त चार दिवसांची गोष्ट आहे, या लोकांनी अर्धी इमारत तर बांधली आहे, आता सर्वात महत्वाचे काम छप्पर घालणे आहे. मी हे चार पाच दिवसात यांचं काम संपून परत येईन. मी घोड्यावर बसून चार दिवसांचा प्रवास कव्हर करेल. चतुर शिष्याला पॅटर्न समजत होता. चतुर शिष्याला थोडा हेवा वाटला की हे दोघे नंतर येऊन मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतील आणि आश्रमामध्ये यांची खूप स्तुती होईल. पण चतुर शिष्यही सावध झाला. अनेक वर्षांच्या साधनेनंतरही दोघेही डिस्ट्रॅक्शन पासून वाचू शकले नाहीत. मी काळजी घेईन. आता ते उरलेले दोन शिष्य रात्रंदिवस चालत डोंगराजवळ पोचले. आधीच रात्र झाली होती, जंगल लागणार होतं. त्यांनी जंगलाजवळच्या एका दरवाजावर थाप मारली. एक सुंदर मुलीने दार उघडले आणि ती रडू लागली. तिने सांगितलं की वडील सकाळी जंगलात गेले होते, संध्याकाळपर्यंत परत न आल्यामुळे आई भाऊही त्यांचा शोध करण्यासाठी गेले आहेत. तुम्ही योग्य वेळी आलात, मी एकटीच आहे, आज रात्री इथेच थांबा. मग त्यांनी रात्री विश्रांती घेतली आणि सकाळी प्रवासाच्या तयारीला लागले. मग मुलगी म्हणाली, अजून थोडा वेळ थांबा, मी एकटी आहे. चतुर शिष्य रात्रीस तिच्या सौंदर्याने आकर्षित झाला होता. तो चौथ्या शिष्याला म्हणतो, बघ, ह्या बिचाऱ्या मुलीला आपली गरज आहे, मी थांबतो, तू पुढे जा, मी संध्याकाळपर्यंत निघून जाईल आणि तुला पहाडाच्या शिखरावर भेटेल. चौथा शिष्य वरच्या आश्रमापर्यंत पोहोचला, जेथे प्रश्नोत्तराची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ह्या चौथ्या ज्युनियर शिष्याने ह्या 20 दिवसात ह्या तीन शिष्यांकडून जे काही ऐकलं होतं आणि ह्या यात्रेच्या अनुभवातून जे काही शिकला होता त्याच्या आधारावर त्याने उत्तरं दिली आणि प्रतियोगिता जिंकली. उर्वरित तीन शिष्य तेथे पोचले, पण त्यांना एक दिवस उशीर झाला. ते चौघही मग परत गुरूंकडे आले. तेव्हा गुरु म्हणाले, तुम्हाला उत्तर मिळालंच असेल. सफलतेसाठी सर्वात महत्वाचा गुण म्हणजे पर्सिस्टंट
चिकाटी निरंतर सतत पुढे जाणे आणि चिकाटी पर्सिस्टंट म्हणजे नो डिस्ट्रॅक्शन. मित्रांनो, इथून तीन गोष्टी शिकता येतात. पहिली, पर्सिस्टंट ही खूप मोठी शक्ती आहे. नदी डोंगर कापून रस्ता बनवतं ताकदीमुळे नाही, दगड पाण्यापेक्षा बलवान असतो. उलट पाण्याच्या सातत्यामुळे पाणी हळूहळू डोंगर कापून मार्ग तयार करतं. दुसरं म्हणजे पर्सिस्टंटमुळे इतर क्वालिटी शिकता येतात. कमकुवतपणा दूर केला जाऊ शकतो. म्हणून सफलतेसाठी पर्सिस्टन्स हा एकमेव गुण आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कोणी शक्तिशाली आहे, कोणी खूप वेगवान आहे, कोणी खूप हुशार आहे, हे सर्व गुण दुरून दिसतात, पण पर्सिस्टन्स चिकाटी आत दडलेली असते. ज्या संकटाची वेळ येते तेव्हाच हे पर्सिस्टन्स समोर येतं. त्यामुळे अनेक वेळा ज्यांच्याकडून कसली अपेक्षा केली जात नाही तेच मैदानमध्ये उतरतात आणि मैदान फत्ते करतात. चौथी गोष्ट, जर तुम्हाला खरोखरच स्वतःमध्ये पर्सिस्टंट वाढवायची असेल, तुमच्या इंटेन्स डिझायरच्या हाय व्हायब्रेशनशी जोडून जा. मग तुम्ही कधी डिस्ट्रॅक्ट होणार नाही, मग तुम्ही कधी मागे हटणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो आणि जाण्याआधी मी परत एकदा सांगेल, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ.